कोरोना या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या स्थितीमध्ये शासनाकडून लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे, त्यामुळे इमारत व इतर बांधकामे बंद झालेली आहेत। बांधकाम कामगारांना रोजगार मिळत नाही, त्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते। बांधकाम कामगारांना भेडसावत असलेल्या या अडचणीमध्ये मदत करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, मी व आम्ही सर्व एकत्र बसून या बांधकाम कामगारांना की जे मंडळाकडे नोंदीत आहेत आणि सक्रिय आहेत अशा सर्व कामगारांना प्रत्येकी 2000 रुपये एवढे अर्थसहाय्य थेट बांधकाम कामगारांच्या बँक खात्यात DBT पद्धतीने जमा करण्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेतला आहे। इमारत व इतर बांधकाम कामगारांना बांधकामाची परवानगी देताना विकासकाकडून उपकर वसूल करून मंडळाकडे जमा करण्यात येतो व याच्यामधून कामगारांच्यासाठी अनेक योजना राबवण्यात येतात। याच निधीमधून ही 2000 रुपयाची मदत देण्याच्या संदर्भात निर्णय घेतलेला आहे। याचा फायदा जवळजवळ 12 लाख नोंदीत आणि सक्रिय कामगारांना होईल। हा निधी या कामगारांच्या थेट बँक खात्यामध्ये वर्ग करण्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाला आदेश देण्यात आलेले आहेत। ताजा घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।